राज्यात ओमायक्रॉनचे आणखी 4 रुग्ण आढळलेत. यापैकी 2 रुग्ण उस्मानाबादेतलेत तर 1 रुग्ण हा मुंबईतला आहे तर 1 रुग्ण बुलढाणा येथील. राज्यात एकूण 32 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट समोर आले. 2 रुग्ण उस्मानाबादेत, 1 मुंबई तर 1 बुलढाण्यातला रुग्ण आहे. त्यामुळे आता राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे आणखी 4 नवे रुग्ण आढळले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे